जगभरातील तब्बल 120 देशांमध्ये विनामूल्य सहजयोग ध्यान कार्यशाळा उपलब्ध करून देणाऱ्या करोडो सहजयोग्यांचं आराध्य दैवत असलेल्या परमपूज्य श्री निर्मलादेवी माताजींनी समस्त मानवजातीच्या आणि अवघ्या जगाच्या कल्याणासाठी सहजयोगाच्या माध्यमातून कुंडलिनी जागृत नावाच्या आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेचा शोध लावला आणि जगभरातील साधकांना आत्मसाक्षात्कार देत त्याची कुंडलिनी त्यांची जागृती करून देत जीवन बदलून दाखवलंय. 70 दशकात सुरू झालेल्या सहजयोग परिवारात दिवसेंदिवस वाढ होत असून मोठ्या संख्येनं सहजयोगी साधकांची संख्या वाढतीय. सहजयोग परिवारात सहभागी होण्यासाठी नवसाधकांना आत्मसाक्षात्कार घेता यावा यासाठी विविध ठिकाणी सहजयोग आजचा महायोग आत्मसाक्षात्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील कदम लॉन्स या ठिकाणी पार पडलेल्या कुंडलिनी जागृती आणि आत्मसाक्षात्कार सोहळ्याची ही काही चैतन्यमय दृश्ये वेद न्यूजच्या दर्शकांसाठी. प्रारंभी श्री माताजींच्या प्रतिमेला अभिवादन करून उपस्थित मान्यवरांनी सहजयोगाचा दीप प्रज्वलित केला. त्यानंतर मानवाच्या सूक्ष्म शरीरामध्ये स्थित भगवान श्री गणेश यांचं स्थान आणि आधिपत्य असलेल्या व्यक्तींच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी शुभदा प्रदान करणाऱ्या मूलाधार चक्र जागृती करीत श्री गणेश वंदना करण्यात आली. त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र जागृती करीत सरस्वती वंदना करण्यात आली. पुढे शांती आणि संतुलन प्रदान लक्ष्मीनारायण विराजमान असलेल्या नाभीचक्र जागृतीकरिता लक्ष्मी वंदन करण्यात आलं. हल्लीच्या कलियुगामध्ये सर्व ज्ञानसंपन्न गुरु सर्वांना सहजासहजी मिळणं कठीण असून परंतु व्यक्तीला स्वतःला गुरु बनवण्याची शक्ती असलेल्या नाभीचक्राजवळ असलेल्या दत्तप्रभूंचे स्थान असलेल्या भवसागर क्षेत्राला पार करून कुंडलिनी शक्तीवर सरकत अनाहत चक्र जागृतीची प्रक्रिया सुरू होते. भीती दूर करून शक्ती प्रदान करणाऱ्या आदिशक्तीचं स्थान असलेल्या अनाहत चक्र जागृती करीत आदि माया जगदंबा तुळजाभवानीला साकडे घालणारा गोंधळ सादर करण्यात आला. यानंतर शिवपार्वतीचं स्थान असलेल्या डावे अनाहत चक्र आणि प्रभू राम आणि माता सीतेचं स्थान असलेल्या उजव्या अनाहत स्थानाची जागृती करत माणसाच्या वाणीत गोडवा माधुरी संभाषण कौशल्य विकसित करणारे व्यसनाधीनता दूर करून भगवान श्री राधाकृष्णाचे स्थान असलेल्या विशुद्धी चक्राची जागृती करत कृष्ण वंदन करण्यात आलं. यानंतर महाविष्णू आणि महालक्ष्मीचं स्थान असलेल्या इडापिंगला आणि सृष्णुमा नाड्यांचं एकत्र केंद्र स्थान असलेल्या आज्ञाचक्र जागृतीचं सृष्टीचा पालन करता भगवान विष्णू नारायणाचं भजन करण्यात आलं. देहात विराजमान असलेल्या ईश्वरी अंशरूप आत्म्याला परमेश्वराकडे घेऊन जाणाऱ्या 1000 पाकळ्या असलेले शाश्वत आनंदाची अनुभूती देणाऱ्या आत्मसाक्षात्काराची अनुभूती देणाऱ्या आणि व्यक्तीला क्षमाशीलता क्रोध नियंत्रण आणि व्यवस्थापन कौशल्य प्रदान करणाऱ्या सहस्राकार चक्राच्या जागृती करीत संगीत भजन करण्यात आलं. यावेळी सवाद्य सुमधुर संगीतमय सादर झालेल्या मंत्रभजन आणि नामघोषामध्ये उपस्थित साधकांनी श्री माताजींच्या परम ईश्वरी सान्निध्यात सहजयोगदानाद्वारे शरीरातील सुप्त आदिम ऊर्जा कुंडलिनी शक्ती कशी चमत्कारितरित्या जागृत करते आणि कुंडलिनी शक्ती शरीरातील सूक्ष्मचक्रांना कशी प्रबुद्धित ऊर्जा प्रदान करते याचा चैतन्यमयी अनुभव घेतला. यावेळी दर्जेदार सांगीतिक सेवा देणाऱ्या ख्यातनाम कलावंतांमध्ये सुप्रसिद्ध ढोलकी वादक आकाश बैरागी, बुटांची जादू लाभलेले तबलावादक संगीत कुलकर्णी, सिंथेसायझर वादक विजय धुमाळ आणि राकेश्री धुमाळ, त्याचबरोबर गायक वृंद रेखा धुमाळ, मंजुषा धुमाळ, लतादिदी धुमाळ, पंडित धनंजय धुमाळ, आनंद अत्रे यांचं सह निवेदन करण्यासाठी खास अमरावती इथून आलेल्या भाग्यश्री धुमाळ यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे. मानवी जीवनात अल्पावधीतच विनामूल्य परमेश्वरी अलौकिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी वैश्विक स्तरावर शांततापूर्ण आणि संतुलित स्थिती प्राप्त करण्यासाठी सक्षम माध्यम म्हणून सहजयोगदानाकडे पाहिलं जातं. आत्मनिर्भर भारतासाठी आत्मनिर्भर नागरिक घडवणं गरजेचं असून त्यासाठी सहजयोग हाच एकमेव पर्याय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जय श्री माताजी. आज 10 ऑगस्ट 2024 रोजी नाशिक रोड येथील कदम लॉन्समध्ये भक्ती संगीत, ध्यान साधना, कुंडलिनी शक्ती जागृती व आत्मसाक्षात्कार हा सुंदर कार्यक्रम हा संपन्न झाला. संपूर्ण नाशिक रोड परिसरामधील सर्व भक्त भाविक साधक ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि विशेष म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला लाभलेले आंतरराष्ट्रीय कलाकार पंडित धनंजय धुमाळ, लतादिदी धुमाळ आणि आनंददादा अत्रे व पूर्ण संपूर्ण म्युझिक टीम ही उपस्थित होती. भक्ती संगीताच्या ह्या रसमय अशा ह्या वातावरणामध्ये आज सगळेजण मंत्रमुग्ध झाले होते
आणि सर्वांची कुंडलिनी शक्ती परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्याद्वारे जागृत केली गेली. सर्वांना सहजयोगाचे व ध्यान साधनेचे महत्त्व सांगण्यात आले, फायदे सांगण्यात आले आणि आम्ही सर्व सहजोग परिवार आपणांना विनंती करतो की आपण ह्या सहजयोगामध्ये जॉईन व्हावे. सहजोग हा पूर्णपणे विनामूल्य आहे आणि याचे केंद्र संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आपल्या नाशिककरांना आम्हा सर्वांची विनंती आहे की आपण ह्या ध्यानसाधनेमध्ये अवश्य यावे. हे संपूर्णपणे विनामूल्य आहे. आपला सर्वांना मनापासून धन्यवाद. जय श्री माता. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.